नमस्कार, मी मनोहर इनामे सर। सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। चला हसत खेळत इंग्रजी शिकूया। आजचा आपला हा 27वा भाग। या अगोदर आपण 1 नवे 2 नवे 3 नवे तर 26 लेक्चर आपण बघितले। आजचा 27वा भाग। आजच्या दिवशी सुद्धा आपण नवीनदा हा शब्द त्याचा मराठीतून अर्थ वाक्यात उपयोग आणि त्या वाक्याचा मराठीतून अर्थ अशा पद्धतीने सिक्वेन्स नुसार सलक्षम भर लेक्चर मध्ये आजचा 27वा भाग सुरू करत आहोत। नक्कीच लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला विनंती करेल, तुम्ही जर नवीन असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट्स करा आणि इतरांनाही शेअर करा। चला तर आजचे 10 शब्दार्थापैकी पहिला शब्द आहे आजचा। पहिला शब्द काय आहे? UNBELIEVABLE, अनबिलीवेबल। अनबिलीवेबल म्हणजे काय? अविश्वसनीय। अविश्वसनीय बिलीवच्या अपोजिट अनबिलीव है कि नहीं? अनबिलीवेबल म्हणजे काय? अविश्वसनीय। अविश्वसनीय याचा अर्थ काय होतो? विश्वास न ठेवता येण्यासारखे है कि नहीं? मग याच्यावर वाक्य पा। टुडेज टेम्परेचर इज अनबिलीवेबल म्हणजे आजचं तापमान हे काय आहे? अविश्वसनीय आहे, विश्वास ठेवण्यासारखं नाही एवढं तापमान आजचं होतं, म्हणजे असा या वाक्याचा अर्थ होतो। टेम्परेचर म्हणजे तापमान, टुडेज म्हणजे आजचे है कि नहीं? आणि अनबिलीवेबल म्हणजे काय? अविश्वसनीय। त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला अरेंज, ARRANGE। अरेंज, अरेंज म्हणजे काय? अरेंज म्हणजे व्यवस्था। अरेंज म्हणजे काही ठिकाणी आपण अरेंज या शब्दाचं काय रिअरेंज म्हणून त्या ठिकाणी शब्द वापरतो, योग्य क्रम लावा वगैरे अशा बऱ्याच गोष्टीसाठी पण अरेंज शब्द वापरतो, पण अरेंज म्हणजे काय? व्यवस्था असा याचा अर्थ होतो। मग याच्यावर एक वाक्य, मोहिता फॅमिली अरेंज द पार्टी म्हणजे काय? मोहिता फॅमिलीने काय केली? पार्टी अरेंज केली। पार्टी म्हणजे मेजवानी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, इथं आपण या अर्थाने पार्टी म्हणू शकतो। ठीक आहे, पार्टी म्हणजे पक्ष पण होतो पण तो भाग वेगळा। आता इथं आपण त्या ठिकाणी काय केली? पार्टी अरेंज केली म्हणजे काय? मेजवानी अरेंज केली है कि नाही? मग फॅमिली म्हणजे काय? कुटुंब, मोहिता कुटुंब म्हणू शकतो आपण। अरेंज म्हणजे व्यवस्था, त्यांनी स्वतः व्यवस्था त्याची केली। पार्टी म्हणजे मेजवानी म्हणा आता या ठिकाणी पकडू शकतो आपण। त्यानंतर पुढचा तिसरा शब्द आपला ऑलमोस्ट, ALMOST। ऑलमोस्ट म्हणजे काय? ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ। ऑलमोस्ट म्हणजे काय? जवळजवळ। देअर इज ऑलमोस्ट एंड द वॉटर इन द इन रिव्हर म्हणजे काय? तेथे जवळजवळ नदीमध्ये पाणी हे काय झालेलं संपत आलेलं आहे किंवा संपल्यात जमा आहे। ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ। ठीक आहे, रिव्हर म्हणजे नदी, वॉटर म्हणजे पाणी, एंड म्हणजे समाप्त, ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, देअर म्हणजे तेथे है कि नाही? तेथे नदीमध्ये, इन रिव्हर म्हटलं की नदी मध्ये। ठीक आहे, त्यानंतर पुढचा शब्द आहे आजचा आपला, आजचा होता रिक्वायर, REQUIRE। रिक्वायर, रिक्वायर म्हणजे काय? आवश्यक। रिक्वायर म्हणजे आवश्यक। आय थिंक मोर मनी रिक्वायर टू फुलफिल अवर नीड्स म्हणजे असा विचार आहे किंवा असं मला वाटतं काय की आपल्याला आपल्या म्हणजे दररोजच्या दैनंदिन गरजा किंवा गरजा या गरजांची पूर्तता करण्यासाठी अजून पैशांची गरज आहे, अजून पैसे लागतात। म्हणजे रिक्वायर म्हणजे काय? आवश्यकता आहे, आवश्यक पण आपण म्हणू शकतो है कि नाही? मोर म्हणजे अजून पैसे, थिंक म्हणजे विचार, रिक्वायर म्हणजे आवश्यकता, गरज म्हणून सुद्धा आपण रिक्वायरचे पर्याय म्हणू शकतो। टू फुलफिल अवर नीड, फुलफिल म्हणजे आपण बघितलं पूर्तता करण्यासाठी है कि नाही? पूर्तता करणे हा शब्द आपण त्या ठिकाणी फुलफिलला वापरू शकतो, नीड्स म्हणजे गरज। त्यानंतर पुढचा याचा रिप्लेस, REPLACED। रिप्लेस म्हणजे काय? बदलले है कि नाही? आपण म्हणतो ना मला रिप्लेस करून दे, रिप्लेस करून दे म्हणजे बदलून दे, बदलून दे म्हणण्यापेक्षा चेंजेस आपल्याला त्यात जो काय करायचा असतो तो है कि नाही? आय रिप्लेस माय मोटरसायकल, मी माझी मोटरसायकल काय केली? रिप्लेस केली, बदलली। ठीक आहे, त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला सहावा, अफोर्डेबल। अफोर्डेबल, AFFORDABLE। अफोर्डेबल म्हणजे काय? परवडणारे। अफोर्डेबल म्हणजे काय? परवडणारे। परवडणारे म्हणजे मग त्या ठिकाणी पहा याच्यावर एक वाक्य, सेकंड हँड मोबाईल इज अफोर्डेबल म्हणजे काय? सेकंड हँड म्हणजे आपण त्या ठिकाणी काय जुना मोबाईल द्यायला पर्याय अर्थाने आपण सेकंड हँड म्हणतो है कि नाही? जुना भ्रमणध्वनी हा अफोर्डेबल आहे म्हणजे काय? परवडण्यासारखा आहे, आता खूप किमती वाढलेला आहे असं याचा अर्थ होतो है कि नाही? हे वाक्य त्या ठिकाणी, सेकंड हँड मोबाईल इज अफोर्डेबल, अफोर्डेबल म्हणजे काय?
त्या ठिकाणी अफोर्डेबल म्हणजे परवडणारे। आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पोकन लँग्वेज आणि ग्रामर लँग्वेज मध्ये फरक असतो। स्पोकन लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी आपण जे काही वाक्य समोरच्याला त्याचा अर्थ कळणे अपेक्षित असते आणि त्यानुसार त्याला अर्थ कळाला की स्पोकन लँग्वेज मध्ये आपण तशा पद्धतीचे सेंटेन्स युज करतो, पण ग्रामर लँग्वेज मध्ये बिल्कुल टेन्स नुसार, सेंटेन्स नुसार, त्यांच्या स्ट्रक्चर नुसार, सगळ्यानुसार आपण लँग्वेज मध्ये जर त्या ठिकाणी वाक्य टाकलं तर ते विशिष्ट काळातलं हे त्या ठिकाणी आपण म्हणतो, पण स्पोकन लँग्वेज मध्ये इतकं काही मॅटर करत नाही सध्या। आता ते पण मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे, म्हणजे ग्रामर असो, ग्रामरचे सगळे टॉपिक असो, हे सगळं शिकवणार आहे। सध्या फक्त आपण शब्दावरती पकड करणं गरजेचं झालेलं आहे आपल्यासाठी। शब्दावरती पकड एकदा झाली ना बस मग आपल्याला इंग्रजी त्या ठिकाणी आपली पक्की झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे आपण बाकी सगळ्या गोष्टी तर हळूहळू शिकणारच आहोत, ठीक आहे। तर आजचा जो सातवा शब्द आहे CUSIN कझन, कझन म्हणजे काय? कझन म्हणजे चुलत भाऊ किंवा बहीण, भाऊ असेल किंवा बहीण जरी असेल चुलत, या दोघांसाठी सुद्धा कझन हा शब्द वापरला जातो। श्याम अँड सीता इज कझन ऑफ रोहित, म्हणजे काय? श्याम आणि सीता हे रोहितचे काय आहे? कझन आहे। कझन आहे म्हणजे काय? चुलत भाऊ आहे, चुलत बहीण आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचा आठवा आहे त्या ठिकाणी सिरियल, SERIAL सिरियल, सिरियल म्हणजे मालिका, सिरियल म्हणजे मालिका। इन द नाईट टाइम मेनी सिरियल वॉच बाय मेनी पर्सन, रात्रीच्या वेळेला भरपूर व्यक्तीकडून त्या ठिकाणी मालिका बघितल्या जाते। मालिका म्हणजे टीव्हीवरल्या मालिका या ठिकाणी आपण पकडलेलं आहे, ठीक आहे। सिरियल म्हणजे ही मालिका पण होती, सिरियल म्हणजे श्रृंखला, एखाद्या गोष्टीची श्रृंखला आपण म्हणतो, त्यासाठी सुद्धा सिरियल आपण सिरियल वापरतो, सिरीज वापरतो, ठीक आहे। तर त्यानंतर पुढचं आहे पहा अनेबल, UNABLE अनेबल म्हणजे काय? अक्षम, असमर्थ, है की नाही? एखाद्या गोष्टी करण्यासाठी आपण समर्थ नसतो त्याला आपण अनेबल म्हणतो, अक्षम म्हणतो, असमर्थ म्हणतो। आय एम अनेबल टू गिव यू 1000 रुपीज, मी तुला किंवा तुम्हाला 1000 रुपये देण्यासाठी काय आहे? असमर्थ आहे, अक्षम आहे, म्हणजे माझ्याकडे नाही, ठीक आहे। अनेबल म्हणजे अक्षम किंवा असमर्थ। त्यानंतर शेवटचा शब्द आहे आजचा DIRECTOR डायरेक्टर, डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक। नागराज मंजुळे इज द डायरेक्टर ऑफ सैराट फिल्म, है की नाही? नागराज मंजुळे हे काय आहे? सैराट फिल्मचे काय आहे? सैराट चित्रपटाचे डायरेक्टर आहे। वाक्य घेतलंय मी, हा एक्झॅक्ट कोण एक्झॅक्ट म्हणजे फिक्सअप मी सांगू शकत नाही, पण वाक्य मी त्या ठिकाणी तसं घेतलेलं आहे, म्हणजे डायरेक्टर म्हणजे काय? दिग्दर्शक, है की नाही? ठीक आहे, फिल्म म्हणजे चित्रपट। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थाची तयारी करणं खूप गरजेचं आहे। शब्दार्थाची तयारी जर झाली ना तरच आपण इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी शिरकाव करू शकतो, चांगली इंग्रजी आपल्याला व्यवस्थित येऊ शकते। यासाठी प्री प्लॅन म्हणून सगळ्यात अगोदर शब्दार्थावरती पकड, हेच त्या ठिकाणी इंग्रजी शिकण्याचं पहिली स्टेप आहे। म्हणूनच आपण बेसिक मध्ये या सगळ्या गोष्टी घेतोय, नंतर एकदा आपण त्या ठिकाणी समोर पुढे चालून लेक्चर चालू असेल तर ग्रामर वगैरे सगळ्या गोष्टी तर आपण घेणारच आहोत। म्हणून जोडत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, विशेषतः दररोज व्हिडिओ बघत चला, सातत्य असेल तरच त्या ठिकाणी परिणाम तुम्हाला चांगले मिळतील। नाहीतर आज बघितला उद्या नको, परवा दिवशी नको, अधून मधून कधी मध्ये बघितला मग त्या ठिकाणी समजून जाय, तुम्ही फक्त टाइमपास म्हणून बघताय किंवा सरांनी लिंक पाठवली म्हणून बळजबरी बघताय, असं पण करू नका। खरंच प्रामाणिकपणे इच्छा शक्ती असेल इंग्रजी शिकण्याची तर दररोज व्हिडिओ बघा चला आणि दररोज त्या ठिकाणी व्हिडिओ बघून शब्दार्थ लक्षात पण ठेवत चला, त्याचा फायदा 100% तुम्हाला होईल, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करायला विसरू नका, कमेंट्सही करा, आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजे इतरांना शेअर करायला सुद्धा विसरू नका, नक्की सगळ्यांना शेअर पण करा। आजच्यासाठी इतकंच, आता आपण पुढच्या भागामध्ये उद्या आपण पुन्हा एकदा भेटूया, नवीन शब्द त्याचा मराठीतून अर्थ, वाक्यात उपयोग त्या वाक्याचा पण मराठीतून अर्थ। आजच्यासाठी इतकंच, धन्यवाद।